वाशाळा उपकेंद्रात आरोग्य सेवेचा बोजवारा, उपकेंद्राला ठोकणार टाळे. पावसाळा सुरू झाल्याने वातावरणातील बदल, पावसामुळे दूषित होणारे पाणी, त्यामुळे साथीचे रोग, सर्पदंश, मिंचू अशा अनेक कारणाने लहान बालके बरोबर माता, महिला, पुरुष हे आजारी पडत असतात व ते उपचार घेण्यासाठी वाशाळा उपकेंद्रात येत असतात, परंतु तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांची निराशा होते व त्यांना उपचार घेण्यासाठी 9 किलोमीटर कसारा किंवा 25 किलोमीटर खर्डी या ठिकाणी जावे लागते. व अशातच अनेक वेळा पेशंट हा वाटेतच दगावतो. याला जबाबदार कोण असा प्रश्न स्थानिक जनता विचारत आहे. वाशाळा विभागाची एकूण लोकसंख्या 20 ते 22 हजाराच्या घरात असून हा अतिदुर्गम व येथे मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज राहतो. त्यामुळे येथील लोकांना जवळ व वेळेवर मोफत उपचार मिळावा यासाठी शासनाने वाशाळा येथे उपकेंद्र सुरू करून पूर्ण वेळ एक डॉक्टर सह 9 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. परंतु उपकेंद्रात डॉक्टर हा आठवड्यातून 1-2 वेळा हजर असतो. या उपकेंद्रात शिपाई व आरोग्य सेविका सोडून इतर कर्मचाऱ्यांपैकी कोणीही हजर नसते. काही कर्मचारी तर पगार वाशाळा उपकेंद्रात हजर असण्याचा घेऊन काम मात्र कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात करतात. म्हणजे वाशाळा उपकेंद्रात कर्मचाऱ्यांची नियुक्ती फक्त कागदावरच असून शासनाचा फुकट पगार घेतला जातो. याबाबत वाशाळाचे उपसरपंच विलास धानके यांनी अनेक वेळा जिल्हा आरोग्य अधिकारी ठाणे व आरोग्य अधिकारी पंचायत समिती शहापूर यांच्याकडे लेखी निवेदने व प्रत्यक्ष भेटून तक्रारी केल्या. तसेच उपकेंद्राला टाळेही ठोकले, परंतु त्यावर तात्पुरता उपाय म्हणून 2-3 दिवस नियमित डॉक्टर उपलब्ध होते. त्यानंतर जैसे ते झाले. याबाबत पुन्हा प्रत्यक्ष भेटून तसेच फोनवरून चर्चा केली असता 2 दिवसात उपकेंद्राला कायमस्वरूपी डॉक्टर देऊ असे कबूल केले आहे. पुढील 2-3 दिवसात जिल्हा आरोग्य अधिकारी व गट विकास अधिकारी यांनी दखल न घेतल्यास वाशाळा उपकेंद्राला कायमचे टाळे ठोकू असा इशारा दिला आहे. न्यूज रिपोर्टर किशोर भोईर, मशाल न्यूज नेटवर्क.